नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे गावरान तडका या आपल्या रेसिपी चॅनल मध्ये। आज रविवार आहे आणि आज सर्वांना सुट्टी असल्यामुळे आजची सुट्टी आम्ही एन्जॉय करण्यासाठी जाणार आहोत रामसेस किल्ल्यावरती। तर आम्ही रामसेस किल्ल्यावरती निघालेलो आहोत। आम्ही किल्ल्याच्या खूप जवळ आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता हा दिसत आहे तो किल्ला आहे। एक 2 ते 3 मिनिटांमध्ये आम्ही आता किल्ल्याच्या पार्किंगला पोहोचू। नाशिक शहराच्या उत्तरेला 14 किलोमीटर आणि नाशिक जवळच्या दिंडोरीपासून 10 मैलाच्या अंतरावर असलेला हा रामसेस किल्ला। या किल्ल्याची उंची साधारण 3200 फूट आहे। हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची चढाईची श्रेणी ही सोपी आहे। आमची सगळी गँग एकत्र झाली, पहा। हा किल्ला मराठ्यांनी 6.5 वर्ष मुघलांविरुद्ध लढवला होता। या किल्ल्याबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे श्री राम जेव्हा श्रीलंकेकडे जात होते तेव्हा तेथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले होते। श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामसेज असे नाव पडले। सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्री रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत, डोंगर दऱ्यामध्ये वसलेले आहेत, परंतु रामसेज किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे। रामसेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड, परंतु तो देखील 8 कोस अंतरावर होता। ही सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता। किल्ल्यावर जायचं म्हटलं तर नाशिक पेठ महामार्गावरील आशेवाडी या गावातून किल्ल्यावर जायला पायवाट आहे। तासाभरात किल्ल्यावर पोहोचता येते। किल्ल्याचा विस्तार प्रचंड असला तरी पाण्याचे टाके, स्थानिक देवदेवतांची मंदिरे, तटबंदी व चोर दरवाजा पाहण्यासारखे आहेत। हा किल्ला मराठ्यांनी मुघल सैन्याला दिलेल्या चिवट प्रतिकाराबद्दल प्रसिद्ध आहे। किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायचं झाल्यास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकायचा चंग बांधला होता। मोठ्या सैन्यानिशी तो 1682 महाराष्ट्रावर चाल करून आला। आपल्या शहाबुद्दीन फिरोज जंग या सरदाराला त्याने नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायची आज्ञा दिली। फिरोज जंगाने रामसेज पासून सुरुवात केली। किल्ल्यावरील किल्लेदार आणि मावळे हे धाडशी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते। ते रामसेजच्या तटावरून फिरत राहायचे दिवसा आणि रात्री। ते कधी झोपायचे हेच कोणाला माहीत नव्हते। किल्ल्यावर तोफा नव्हत्या। शहाबुद्दीन फिरोज जंग 35 ते 40 हजार फौज फाट्यासह रामसेज किल्ल्यावर चाल करून गेला। तेव्हा किल्लेदार 500-600 मावळ्यांसोबत गडावर होता। मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकू, पण मराठ्यांच्या गनिमी काव्याने त्याच्या सैन्याला पुरते जेरीस आणले। गडावरील दगडगोट्यांच्या वर्षावाने मुघल सैन्याचे स्वागत झाले। गडावर असलेली रसद फारच तुटपुंजी होती। अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारूगोळा, शस्त्रास्त्रे आणि दाणागोटा गडावर पळवून आणीत। संभाजीराजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारूगोळा उपलब्ध करून ठेवला होता। किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी जनावरांची कातडी लावून लाकडाच्या तोफा बनवल्या आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरू केला। या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगारून गेला। 5 महिने झाले पण तरीही किल्ला काही जिंकता आला नाही। मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता। मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली, सगळी लाकडे जमा केली आणि किल्ल्याच्या उंचीचा 80-90 तोफा आणि 200 सैनिक बसतील एवढा मोठा लाकडी बुरुज बनवला। या लाकडी बुरुजांवरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले। मराठे सुद्धा या लाकडी बुरुजावर तोफगोळे डागत होते। मोठे घनघोर युद्ध चालू होते। मराठे मागे हटायला तयार नव्हते। शहाबुद्दीनच्या हाती यश येत नव्हते। 2 वर्ष झाले तरी शहाबुद्दीनच्या हाती हा किल्ला आलाच नाही। मग मात्र औरंगजेबाने शहाबुद्दीनला परत बोलावून घेतले।
त्याने रामसेसची मोहीम फतेह खान नावाच्या जिगरबाज सरदारावर सोपवली. मग फतेह खान 20,000 फौज घेऊन आला आणि त्याने रामसेसवर जोरदार आक्रमण चढवले. पण तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधड दगडगोटे सुटायचे. हे दगड इतके जोरात यायचे की बरेचसे सैनिक जागेवरच ठार व्हायचे. त्या फतेह खानला मावळे तसुभरही पुढे सरकू देईनात. या मराठ्यांनी फतेह खानच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले. इतका खटाटोप करूनही किल्ला काही शरण येईना. फतेह खानच्या हाती फक्त निराशा, अपमान आणि माघारच आली. फतेह खानच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण त्यातूनही एखादा तोफ गोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत असे. त्या तोफाच्या गोळ्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीची किंवा एखाद्या बुरजाची पडझड होत असे. फतेह खान फार खुश व्हायचा. पण रात्र सरून सकाळ झाली की ती पडझड झालेली तटबंदी किंवा बुरुज परत बांधून झालेला असायचा. हे दृश्य पाहून फतेह खान आश्चर्यचकित व्हायचा. मग मात्र त्याचा राग अनावर होत होता. किल्ल्यावरचे मावळे, लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच ती पडलेली तटबंदी बांधून काढायचे. परंतु फतेह खानला मात्र वेगळाच संशय यायला लागला. त्याला वाटू लागले की या मराठ्यांना जादू टोना येतो, भुताटकी येते, आणि म्हणूनच संध्याकाळी पडलेली तटबंदी सकाळपर्यंत परत आहे तशी सुस्थितीत असायची. अनेक महिने सरले, हजारो मुघल सैनिक मारले गेले, खूप सारा दाळूगोळा हकनाक वाया गेला, तरीही किल्ला हाती यायचे नाव नव्हते. मग एके दिवशी फतेह खानच्या एका सरदाराने फतेह खानला सांगितले की युद्ध तर करून बघितले, आता एका मांत्रिकाला बोलावून बघू. फतेह खानला हे पटले नाही, पण किल्ला जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. मग त्याने आपल्या सरदाराकडून मांत्रिकाला बोलावून घेतले. मांत्रिक आला. तो फतेह खानला म्हणाला, हुजूर चिंता मत करो, मैंने तो भूत प्रेत भी वश किए है, ये मरहट्टे क्या चीज है, आप बस मुझे एक सोने का नाग दे दीजिए, बाकी मैं संभाल लेता हूँ. मग त्या मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे त्याला सोन्याचा नाग बनवून देण्यात आला. मांत्रिकाने तो सोन्याचा नाग आपल्या छातीजवळ धरला आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्याजवळ जायला निघाला. मांत्रिक पुढे आणि फतेह खानचे सैन्य त्याच्या मागे. मांत्रिक किल्ल्याच्या दिशेने पुढे सरकत होता. तो जसा किल्ल्याच्या जवळ आला तसा किल्ल्यावरून गोफणीचा एक दगड जोरात मांत्रिकाच्या अंगावर आला. त्याचा तडाखा इतका जोरदार होता की नाग एकीकडे आणि मांत्रिक दुसरीकडे जाऊन पडला. फतेह खानचे सैन्य पाठीला पाय लावून छावणीच्या दिशेने जोरात पळत सुटले. फतेह खानने अजून एक डाव आखला. त्याने मध्यरात्रीच्या वेळी किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने तोफांचा जोरदार मारा सुरू केला. या तोफांचा आवाज खूप जबरदस्त होता. त्या आवाजाने किल्ल्यावरचे सगळे मावळे मुख्य बुरुजाजवळ येऊन फतेह खानची करामत बघत होते. पण किल्ल्यावर एक पण तोफ गोळा पोचत नाही हे पाहून त्यांना हसू येत होते. जवळपास सगळ्या तोफा किल्ल्याच्या दिशेने आग ओकत होत्या, पण फतेह खान मात्र त्या तोफांच्या जवळ नव्हताच. कारण तो होता एका वेगळ्याच बेताच्या तयारीत. त्याने आपल्या सोबतीला काही निवडक मोगल सैनिक घेतले आणि तो निघाला किल्ल्याच्या मागच्या दिशेने. दबक्या पावलांनी बिलकुल आवाज न करता किल्ल्याच्या मागच्या दिशेला पोचल्यावर फतेह खानने आपल्या सैनिकांना आदेश दिला, ऊपर वाले का नाम लो और ऊपर किले पर चढो, अगर कामयाब हो जाओगे तो तुम्हारा नाम होगा. वर जायला कोणी तयार होत नव्हते, पण फतेह खान सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता. मग त्यातले काही सैनिक जीवावर उदार होऊन किल्ल्यावर चढाई करायला तयार झाले. अंधाराचा फायदा घेऊन झाडाझुडपाच्या साह्याने ते हळूहळू वर चढू लागले. त्यानंतर एका मागोमाग एक असे बरेचसे सैनिक वर जाऊ लागले. एकंदरीत फतेह खानचा बेत असा होता की किल्ल्यावरच्या मावळ्यांना पुढच्या बाजूने तोफ गोळ्यामध्ये गुंतवून ठेवायचे आणि मग काही निवडक मोगल सैनिकांना किल्ल्यावर पोहोचवायचे. मग दोरखंड लावून खाली उरलेले सगळ्या सैनिकांनी किल्ल्यावर जायचे आणि किल्ला काबीज करायचा. ठरल्याप्रमाणे किल्ल्याच्या मागे फतेह खानचा बेत किल्ल्याच्या मागच्या बाजूस चालू होता. किल्ल्यावर किल्लेदार पुढच्या बाजूला मुख्य बुरुजाजवळ होते. ते आणि त्याचे सर्व मावळे फतेह खानच्या तोफांच्या करामती बघत होते. पण ते संभाजी राजांचे पराक्रमी सरदार होते. अशाही परिस्थितीत गाफील राहणारे ते नव्हते. दोन गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. त्या म्हणजे एक, आज अचानकच फतेह खानने रात्रीचा मारा सुरू केला आहे.
आणि दुसरे म्हणजे तोफांचा एक पण गोळा किल्ल्याच्या डोंगरावर पडत नाही, याचा अर्थ कुठेतरी पाणीमूर्ती आहे. मग ते तडक घोड्यावर बसले आणि तडक निघाले. आपल्या सोबतीला त्यांनी 200 मावळे घेतले. त्यांनी स्वतःहून किल्ल्याच्या सर्व बाजूने पहारे देण्यास सुरुवात केली. ज्यावेळी ते किल्ल्याच्या मागच्या बाजूला आले तेव्हा त्यांना रात्रीच्या अंधारात चाललेला फतेह खानचा हा डाव समजला. तसे ते आणि त्यांचे मावळे बुरुजावर दबा धरून मोगल सैनिकावर पाळत ठेवून बसले. वर चढणाऱ्या मोगल सैनिकापैकी एक दोघे तटावर पोचले होते. ते आणखीवर येणार इतक्यात मावळ्यांनी आपल्या गोफणीमध्ये दगड भरले आणि सप्प करून गोफणस चालली. त्या मोगल सैनिकांच्या डोक्यात इतक्या जोरात धोंडा बसला की तो घायाळ झाला आणि गडावरून खाली पडला. मग मात्र सगळे मावळे धावले. त्यांनी वर चढणाऱ्या मोगलावर गोफणीने दगडांचा जोरदार मारा केला. किल्ल्यावरच्या मोठ्या मोठाल्या दगडी शिळा ढकलून दिल्या. इतकेच नव्हे तर तेलात बुडवलेली कपडे आणि पोती पेटवली आणि त्या सैनिकांच्या अंगावर फेकून दिली. अचानक झालेल्या या मृत्यू तांडवामुळे सगळे मोगल सैनिक जीवाच्या आकांताने ओरडू लागले. काही सैनिक दगडांनी घायाळ होऊन मेले तर काही पेटत्या कापडांनी भिजून मेले. आणि उरलेल्या सैनिकांनी त्या उंच डोंगरावरून उड्या मारल्या. ते पाहून किल्ल्याच्या खाली उभे असलेले फतेह खान आणि त्याचे मोगल सैन्य जीव मुठी धरून पळू लागले. गनिम पळून जाताना मावळे खुश झाले आणि जोर जोरात आरोळ्या देऊ लागले. फतेह खानला यश मिळत नसलेले पाहून औरंगजेब चवताळा आणि त्याने फतेह खानला परत बोलावून घेतले आणि कासम खानला पाठवले. कासम खान नव्या दमाची फौज घेऊन रामसेजवर चालून आला. कासम खानने रामसेज किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले. किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट मोकळी ठेवली नाही. किल्ल्यावर दारुगोळा आणि अन्नधान्य पोहोचवण्याच्या सगळ्या वाटा त्याने रोखून धरल्या होत्या. किल्ल्यापासून काही कोसावर संभाजी महाराजांनी पाठवलेले सरदार रूपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेऊन तयार होते. पण कासम खानच्या त्या कडक बंदोबस्तातून आणि कडेकोट पहाऱ्यातून त्यांना गडावर रसद पोहोचवता येत नव्हती. किल्ल्यावरचे अन्नधान्य संपत आले होते. गडावरील मावळ्यावर वाईट दिवस आले होते. अन्ना वाचून सगळ्यांचे हाल हाल होत होते. ही परिस्थिती पाहता 4 ते 5 दिवसात किल्ला कासम खानच्या हातात जाईल असे वाटत होते. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला. खूप जोराचा पाऊस पडला. हा पाऊस सलग 2 दिवस पडत होता. या पावसामुळे किल्ल्याच्या सर्व परिसरात चिखल आणि पाणी साचले होते. किल्ल्याच्या एका बाजूला तर चिखल पाण्यामुळे मेलेल्या जनावरांचे मांस सडू लागले. त्यामुळे सर्व दुर्गंधी पसरली होती. इतका घाण वास येऊ लागला होता तो बिलकुल सहन होत नव्हता. त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागले. मोगल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होऊ लागले. मग कासम खानने त्या परिसरातला पहारा थोडा सैल केला. एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे पहारा देण्यास सांगितले. तो दिवस सरला. रात्र झाली. रात्रही सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहारे परत पूर्ववत करण्यात आले. तेवढ्यात कासम खानने किल्ल्यावर पाहिले आणि त्याच्या लक्षात आले की किल्ल्यावरील मावळे ताजेतवाने दिसत होते. त्यांच्या जीवात जीव आला होता. इतकेच नव्हे तर तिथे काही नवीन मावळेही दिसत होते. कासम खान चक्रावून गेला. मग त्याला त्याची चूक लक्षात आली. आदल्या दिवशी रात्री दुर्गंधीमुळे त्याने पहारे कमी केले होते. त्याचाच फायदा घेऊन दबा धरून बसलेली रूपजी आणि मांजी यांची फौज नवीन रसद, अन्नधान्य आणि दारुगोळा किल्ल्यावर पोहोचून आले होते. कासम खानला कळून चुकले की रामसेज काबीज करणं हे फक्त स्वप्नच राहणार आहे. दिवसा किल्ल्यावरून मराठे मोगलावर मारा करायचे आणि रात्री संभाजीराजांनी पाठवलेली फौज मोगलावर हल्ला करायची. किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडीमधून अचानक हल्ले व्हायचे. मुघलांना सळो की पळो करून सोडले होते. कासम खान देखील किल्ला जिंकू शकला नाही. तब्बल 6.5 वर्ष हा किल्ला मराठ्यांनी लढवत ठेवला होता आणि रामसेज शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला. किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेला चोर दरवाजा आपल्याला सहज दिसत नाही, कारण तो वरून पाहताना खूप छोटा आहे. या ठिकाणाहून आपल्याला किल्ल्याच्या मागील बाजूस पायथ्याशी जाता येते, पण वाटेत मोठमोठ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या उतरताना आपल्याला आधार घेऊन उतरावे लागते. इतिहासाची साक्ष देणारा हा रामसेज किल्ला सर्वांनी अवश्य पाहावा.
राजाधिराज योगिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय।